Democracy appears to be a tired and outdated idea all over the world today. तर तुमच्या पुढे प्रश्न आहे, डिक्टेटरशिप स्वीकारायची का डेमोक्रेसी घ्यायची? आम्ही काम सुरू केलं तर आम्हाला माहित होतं देश आहे, लोकशाही आहे, सरकार आहे, प्रश्न आहे. त्याची उत्तर आम्हाला गांधींनी आंबेडकरांनी वगैरे सांगून ठेवली होती. ते चांगले होते माणसं. आपल्याला सगळ्यांना बायनरीज मधून बाहेर पडायला पाहिजे आणि आपल्याला सगळ्यांना मल्टीनरीज मध्ये राहायला शिकायला पाहिजे. आता नॅशनलिझम नॅशनलिझम म्हणून भरपूर पॉलिटिक्स मध्ये जो धुमाकूळ आहे, इट इज बिकॉज द आयडिया ऑफ नेशन इज अबाउट टू बी डिझॉल्व. आपण 21वं शतक हे ज्ञान शतक म्हणतोय आणि वी नो व्हेरी लिटल अबाउट आवरसेल्व्स. आपण 21वं शतक हे होमोड्युअस होमोसॅपियन प्राणी संपला. अँथ्रोपोसिन युग सुरू झालं. एक इरावती कर्वे म्हणून अँथ्रोपोलॉजिस्ट होते, त्यांनी युगांत नावाचं सुंदर पुस्तक लिहिलं मराठी भाषेत. ज्यांना ज्यांना येते त्यांनी ते पुस्तक न चुकता वाचावं. एका युगाचा अंत होतो, नवीन युग सुरू होतो. महाभारताचं युद्ध ते युगाचा अंत दाखवतं असं त्यांचं आर्ग्युमेंट आहे. तर वी आर ॲट ए युगांत आता आणि नवीन युग सुरू होणार आहे. आणि या नवीन युगात एका बाजूला अपरिमित सत्ता, वेलॉसिटी, एनर्जी, मटेरियल, स्पेस मिळू शकेल असं आपल्याला सगळ्यांना वाटतं. आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांना भीती आहे की आपल्याकडे जे आहे त्याचा आपण विनाश करायला. आता विच ऑफ दीज टू फ्युचर डिरेक्शन इज ऍक्च्युली द डिरेक्शन ऑफ ह्युमन फ्युचर इज अ बिग क्वेश्चन. प्रश्न आहे की माणसाने काय करायचं? एस्केप व्हेलॉसिटी पकडायची आणि डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतोय त्या रस्त्यावर जात राहायचं. टिपिंग पॉईंट्स आले ते अजून टू पुश देम फर्दर आणि गेट देम टू टिप ॲक्च्युली अँड हिट द रॉक बॉटम ते करायचं का त्यात कुठं रिव्हर्सल आणायचं. ब्रेनची इव्होल्युशन जी सुरू आहे ती इव्होल्युशन जाणून बुजून स्लो डाऊन करायची, इट इज पॉसिबल. इट इज पॉसिबल टू स्लो डाऊन. हे मोठे प्रश्न आहेत माणसाकडे. म्हणजे आता आपण एका गावाचा प्रश्न बघतो, एका शहराचा, एका जिल्ह्याचा, एक सेक्टरचा बघतो, हेल्थचा बघतो, एज्युकेशन बघतोय, मुलं पळून देतात, ट्रॅफिकिंगचा बघतोय, ड्रग ॲडिक्शनचा बघतोय, सुपरस्टिशनचा बघतोय. आपण एक एक प्रश्न बघतोय. दीज आर लार्ज क्वेश्चन्स आणि याची उत्तरं कोण देणार? ऑब्व्हियसली पॉलिटिशियन्स कॅनॉट रिस्पॉन्ड. पॉलिटिशियन्स कॅनॉट डिसाईड द डेस्टिनी ऑफ द ह्युमन रेस. Politicians can only decide how to collect taxes and how to spend taxes. That is the function of modern state. पण याचा विचार सिव्हिल सोसायटीला करायचा. ॲकॅडमिक्सवर सोडून चालणार नाही, सायंटिस्टवर सोडून चालणार नाही. सायंटिस्ट त्यांच्या गॅलॅक्सी शोधत राहणार. वी विल हॅव टू डिसाईड, यू हॅव टू डिसाईड वॉट इज द फ्युचर ऑफ द ह्युमन ॲनिमल. What is the future of the earth? What is the future of thought? Thought, thinking. What is the future of the process of evolution which we are so far not controlled, but we are at the point of bringing an effective control over that process. आपल्याकडे आपण एवढं accumulation केलं technologies, social organizations, that we are at that point. हा एक फार मोठा प्रश्न जो विश्वाच्या इतिहासात आत्तापर्यंत कधीही कुठल्याही स्पेशीज पुढे नव्हता तो तुम्हाला टॅकल करायचा.
करायला पाहिजे की नाही? वाड्यावर जर सोडून दिलं, इफ यू जस्ट ड्रिफ्ट अलॉन्ग, देन द टिपिंग पॉईंट विच यू डोंट लाईक टू थिंक अबाउट विल हॅपन. वाड्यावर जर सोडून दिलं, इफ यू जस्ट ड्रिफ्ट अलॉन्ग, तर ते चीप मिनिस्टर्स सगळ्या अंगावर चिपा चिकटो होईल. तुम्हाला अन्न खायचीच नाही. द चीप विल गिव्ह द सेन्सेशन दॅट यू हॅर फूल. लाफिंग गॅस माहिती आहे तुम्ही, घातलं की हास विनोद असायची गरज नाही, नुसतंच हसू येतो. सो देर विल बी नो नीड फॉर सोसायटी व सोशल प्रोसेसेस. ओनली टेक्नॉलॉजी विल डिटर्मिन द टाइम अवेलेबल इन ह्युमन ह्युमन स्पॅन. देअरफॉर यू मस्ट डिसाईड. आणि तुमचे डिसिजन्स फार, तुमच्या पुढे चॅलेंजेस फार 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 आहे. हे बघा, डेमोक्रेसी कोलमडली आहे सगळीकडे, सगळ्या जगभर डेमोक्रेसी व्यवस्था रसातळाला गेली आहे. आणि सगळ्या जगातल्या सगळ्या देशांच्या मध्ये अल्ट्रा राईट गव्हर्नमेंट्स आलेत. परवा इंग्लंडमध्ये इलेक्शन झाली, कॉन्झर्वेटिव्ह लोक निवडून आले. 27 मेला मुसोलिनी नाव ऐकलं, इटलीचा हुकुमशहा होता, त्याला लोकांनी पब्लिकमध्ये फाशी दिलं होतं. ज्या दिवशी त्याला फाशी दिलं तो दिवस ते लिबरेशन डे म्हणून मानतात इटलीमध्ये. त्या दिवशी त्याच गावामध्ये 27 मेला मिलान गावामध्ये तरुण पोरा पोरांनी मुसोलिनीचा फोटो हातात घेऊन परेड काढली. म्हणजे गांधींना 30 जानेवारीला बिर्ला हाऊसमध्ये मारण्यात आलं, माहिती आहे तुम्हाला. तिथं जर 30 जानेवारीला बिर्ला हाऊसमध्ये गोडसेचे फोटो घेऊन मोठा जलसा झाला तर हाऊ विल यू फील? ती स्थिती जगभर आहे. मी इजिप्तला गेलो होतो, इजिप्तमध्ये एकेकाळी इजिप्त भारत जे नासर नेहरू टिटो यांनी फार सुंदर एक बॅलन्स जगाचं चित्र जगापुढे मांडलं होतं. नॉन अलाइनमेंट पॉलिसी. तो जमाना गेला. इजिप्तमध्ये जर कॉलेज कॅम्पसवर मुलांनी जर प्रश्न विचारले, मार्क माय वर्ड्स, कॉलेज कॅम्पसमध्ये मुलांनी जर प्रश्न विचारले तर दुसऱ्या दिवशी ती मुलं कुठे त्याचा पत्ता त्यांच्या आईबापांना मित्रांना कोणालाही लागत नाही. आस्किंग क्वेश्चन इज बँड इन इजिप्त. एक राणी होती इजिप्तची, फार सुंदर होती, तिचं नाव क्लिओपाट्रा होतं. इजिप्तमध्ये फार सुंदर सूट निघायचं, जगातलं सगळ्यात जुनं कापड तयार करण्याचं ठिकाण इजिप्त. लिप्या तयार झाल्या जगातल्या सगळ्यात पहिले. ह्युमन सिव्हिलायझेशन, जी सिव्हिलायझेशन म्हणतो ती तयार झाली इजिप्तमध्ये. देअर ह्युमॅनिटी इज मिसिंग. टर्कीमध्ये ती स्थिती आहे, रशियात ती स्थिती आहे, चीनमध्ये, भारतामध्ये तशी स्थिती आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण त्या स्थितीविषयी तरुण पिढीमध्ये फार प्रचंड प्रेम आणि उत्साह आहे, म्हणजे ती स्थिती आवडती आहे सगळ्यांनी. डेमोक्रेसी इज ए टायर्ड, नाही मला वाक्य बदलू दे, डेमोक्रेसी अपियर्स टू बी ए टायर्ड अँड आउटडेटेड आयडिया ऑल ओवर द वर्ल्ड. तर तुमच्या पुढे प्रश्न आहे, डिक्टेटरशिप स्वीकारायची का डेमोक्रेसी घ्यायची? तुमच्या पुढे प्रश्न आहे, एस्केप व्हेलॉसिटी घ्यायची आणि टिपिंग पॉइंट्स घ्यायचे का रिव्हर्सल ऑफ स्पीड, मॉडरेशन ऑफ स्पीड आणि मॉडरेशन ऑफ लाईफस्टाईल घ्यायची? इतक्या कॉन्ट्रडिक्शन्समध्ये तुम्ही आहात. मी फक्त दोन सेट्स, एक पॉलिटिकल सांगितली, एक मी एक नॉन पॉलिटिकल नॅचरल. कल्चरली यू आर इनसाइड अ डीप कॉन्ट्रडिक्शन.
सोसायटी ज्याच्या आपण सगळे सोशल सेक्टरमध्ये आहोत, यू विल नॉट डिनाय दॅट, नाही का सर? तुम्ही काय काम करता? मी सामाजिक काम करते. समाज हीच व्यवस्था इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या पर्यावरणात इतकी बदलली की देर आर ओनली नेटवर्क सोसायटीज नाउ, देर इज नो रिअल सोसायटी. आपल्या शेजारच्या घरातल्या मुलाशी, 8-9 वर्षाच्या मुलाशी किंवा मुलीशी, आपल्या घरातली मुलगी आणि मुलगा फक्त टेक्स्टमध्ये बोलतात, दे डोंट टॉक. काल परवा एक अभ्यास पुण्यात का मुंबईत मी वाचलं न्यूजपेपरमध्ये, जेवढे डिवोर्सेस भारतात झाल्या होत्या त्यात घरी सतत मोबाईलवर नवरा बायको, बाकी ते एकमेकाला आवडतात, रूप आवडतंय, स्वभाव आवडतंय, त्यांनी कुंडल्या बघितल्या असतील, कुंडल्या सुद्धा जुळल्या असतील त्यांच्या वगैरे वगैरे. टेक्नॉलॉजी चेंज द नेचर ऑफ कम्युनिटी. पण मी आता तुमच्याशी जेव्हा बोलतोय तेव्हा क्वाईट ऑनेस्टली ॲटलीस्ट 10% ऑफ यू हॅव व्हिजिटेड युअर ओन सोसायटी. ते व्हॉट्सअपवर काय आलं, अरे व्हॉट्सअप इज द युनिव्हर्सिटी टुडे, काय आलं काय नाही, बिकॉज यू आर डीपली कनेक्टेड विथ दॅट. सोसायटीचा अर्थ बदलत आहे. सोशल सेक्टरमध्ये काम करणारे, पूर्वी माझ्यासारखे लोक, मी युनिव्हर्सिटी सोडली आणि आदिवासींच्यात काम करायचं म्हणून गेलो, त्या आदिवासी तिथं होते, आत्ता पण ते लोक आहेत तिथं. काही जण आपला व्यवसाय सोडतात आणि यांच्यासारखा आणि फॅक्टरी वर्कर्सच्या युनियन्समध्ये जातात काम करायचं, तर युनियनचा स्किल दे टेक्निकली, बट दे आर नो लॉंगर अ सोसायटी. समाजात काय वाईट आहे सांगायला लोक घरोघरी जाऊन सांगायचे. गांधींच्या काळी जेव्हा एखाद्या वस्तूवर बायकॉट करायचं असेल तर घरोघरी लोक जायचे आणि सांगायचे, आज बायकॉट करूया, आज आपण धरणं धरूया, आज आपण पिकेटिंग करूया. बट टुडे इफ यू गो टू 10 हाऊसेस टू टॉक अबाउट पिकेटिंग, बायकॉट, काहीतरी असेल, एखादी वस्तू, एखादी थीम, इट्स इम्पॉसिबल टू हॅव कॉन्व्हर्सेशन विथ दोज कम्युनिटीज. नेचर ऑफ सोसायटी चेंज. तर मला असं म्हणायचं की यू आर कॉट इन कॉन्ट्रडिक्शन्स. सोशल कम्युनिकेशनची टेक्नॉलॉजी फार ऍडव्हान्स आहे, बट द सोसायटी इज मिसिंग. सोसायटीची व्याख्या बदलली. तुमची सोसायटी, काही जण ऑस्ट्रेलियात असतात, काही इजिप्तमध्ये, काही इंग्लंडमध्ये, काही बिहारमध्ये, काही झारखंडमध्ये, काही महाराष्ट्रामध्ये, काही वयानी फार वेगळे असतात, काही वयानी लहान असतात, काही युनिपोलर असतात, बायपोलर असतात, मल्टीपोलर असतात, वगैरे वगैरे वगैरे. एव्हरीथिंग हॅज चेंज. आता ह्या वेळेला जेव्हा इतक्या कॉन्ट्रडिक्शनमध्ये, इतक्या युग परिवर्तनाच्या काळात, युग बदलाच्या काळात आपण काम करतो, तेव्हा आपल्या विचाराची अत्यंत चांगली क्लॅरिटी पाहिजे. आपल्या ह्यापूर्वी 50 वर्षापूर्वी जेव्हा डॉक्टर साहेबांनी किंवा मी काम सुरू केलं तेव्हा आमचं आयुष्य फार साधं सरळ होतं. आमचं होतं खांद्याला पिशवी लावायची, जायचं खेड्यामध्ये, काम सुरू करायचं, लोकांना गोळा करायचं, आणि आम्हाला माहीत होतं विकास म्हणजे काय, आमच्या पुरतं आम्हाला माहीत होतं. युअर सिच्युएशन हॅज चेंज. खेडं राहिलं नाही, खेड्यातल्या लोकांची ॲस्पिरेशन शहराची झाली. शहर राहिलं नाही, इट इज ब्रोकन इन टू अ मिलियन युनिव्हर्सेस कम्युनिकेशनच्या बॅरियर्समुळे. पॉलिटिकल सिस्टम्स हॅव नॉट रिमेन व्हॉट दे वेर. आम्ही काम सुरू केलं तर आम्हाला माहीत होतं देश आहे, लोकशाही आहे, सरकार आहे, प्रश्न आहे,
त्याची उत्तरं आम्हाला गांधींनी आंबेडकरांनी वगैरे सांगून ठेवली होती, ते चांगले होते माणसं. आमचं काम रिलेटिव्हली सो आम्हाला फक्त न कंटाळता काम करणे एवढंच करायचं होतं, ते आम्ही केलं. तुमच्या पुढे चॅलेंजेस, हाऊ टू ओव्हरकम दोज चॅलेंजेस इज अ व्हेरी बिग क्वेश्चन. आणि त्याचं उत्तर तुम्हाला फार लवकर, उशीर जराही न करता, कुठलाही विलंब न करता, फार स्पष्टपणाने मिळवायला लागणार. गौतम बुद्धाने जसं त्याच्या प्रश्नाचं उत्तर फार स्पष्टपणाने मिळवलं, तसं तुम्हाला ते मिळवायला लागणार. तुम्ही नक्कल करत करत एक एक कंपनी लागली, दुसरी एक मिठाईचं दुकान लागलं, दुसरं मिठाईचं. आम्ही धारवाड गावात राहतो, तिथं लोक पेढे बनवतात, मिश्रा पेढा. त्यातलं कुणाचंच नाव मिश्रा नाही आहे, सगळ्यांची नाव आयर वायर वगैरे असे. सगळे 100 दुकान मिश्रा पेढा सेल्स. यू आर नॉट मेकिंग मिश्रा पेढा, नाहीतर लोणावळ्याला गेला कधी तुम्ही मुंबई पुण्याच्या रस्त्यावर, एक चिक्की कुठले, यू आर नॉट ए चिक्की शॉप. इकडं पुण्याच्या खाली कोल्हापूरकडे निघालं की तांबडा पांढरा, तांबडा पांढरा तुम्हाला माहिती आहे का, हॉटेलचंच नाव तांबडा पांढरा. फक्त कुणी चालवलेलं असं तांबडा पांढरा, यू आर नॉट तांबडा पांढरा. तुम्हाला स्वतःचं सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन करायचं असेल तर फार इनोव्हेटिव्हली विचार करायला. आणि इनोव्हेशन डज नॉट मीन यूज ऑफ टेक्नॉलॉजी ओनली. Gandhi was the most innovative man in the world that I know. And to manus ka technology use basla nahota, tyacha kali technology hoti, but he thought very deep. Mi kaam suru kelta micro credit karaycho, kan tikade Bangladesh madhe eka mitrani suru kelo, ki aami sagalyani suru kelo micro card. आज झाले 2500-3000-5000 ग्रुप झाले. मी काम सुरू केलं तेव्हा मला साक्षरता आणायची होती, सुरू केली 100 गावात शाळा सुरू केली. फॉर मी थिंग्स आर इझी, तुमच्यासाठी ते जग आता शिल्लक नाही. द पार्टी इज ओव्हर, म्हणजे तुम्ही यू कम टू अर्ली फॉर द नेक्स्ट स्टेज अँड टू लेट फॉर द एज दॅट वी नो. आमचं काय, आम्ही हिराबाई घोडवलेकर भीमसेन गायचो एका बाजूला, दुसऱ्या बाजूला झाडू घेऊन खेडं स्वच्छ करणे वगैरे असं सगळं करायचो, डायऱ्या ठेवायचो, लोकांना लेक्चर द्यायचो, गोळा करायचो, ग्रुप बनवायचो, त्यांची फेडरेशन बनवायचो. फॉर अस इट वॉज इझी. तुम्ही लोक काय करणार? सो ह्या वेळेस प्रत्येक प्रश्नाचा विचार करत असताना आपल्या लोक स्थानिक त्या प्रश्नाची माहिती, राष्ट्रीय माहिती आणि आंतरराष्ट्रीय माहिती असणं ॲब्सोल्युटली गरजेचं. पूर्वी भारतातली निरक्षरता कशी दूर करायची, तर भारतापुरता विचार करून निरक्षरतेवर काम लोक करू शकायची. एखादी मॉन्टेसरी मेथड वगैरे चुकून इकडं आलेली पण वापरायची. पण आता यू नीड ग्लोबल इन्फॉर्मेशन आणि यू ऑल्सो नीड लोकल इन्फॉर्मेशन. प्रश्नांची व्याप्ती वाढून मग ते समजून घेण्याच्या वेगवेगळ्या प्रयत्नांची माहिती घेऊन तो प्रश्न समजून घ्यायला लागणार आहे. त्याचा अर्थ तुम्हाला जास्त अभ्यासू बनायला पाहिजे या काळात. जो अभ्यासू नाहीये, जो माहिती मिळवण्याचा कसोशीने प्रयत्न करत नाहीये, जो स्वतःच्या जोरावर काही नवीन अनालिसिस करत नाहीये, त्या व्यक्तीला नव्या समाजात कुठल्याच क्षेत्रात जागा नाही. म्हणजे आता अगदी खेड्यात आमच्या डांग जिल्ह्यामध्ये
प्रयोग करून आदिवासींनी खालून पाणी वर डोंगरावर नेलं होतं, कुठले इंजिन न वापरून फक्त पाण्याच्या स्पीडचा उपयोग करून. तुम्हाला माहीत असेल आदिवासींच्या कसे बरेच प्रयोग, माझ्या आदिवासी मित्रांनी उंदीर धान्य खाऊ नये म्हणून त्याच्यात ज्या प्लॅटफॉर्मवर धान्य ठेवतात त्याच्या खाली ठोकळे अशा अँगलनी बनवून ते उंदीर वर चढू शकायचं. आमचे भटके विमुक्त लोक त्यांच्यात मी बरंच फिरलोय वगैरे, त्यांना पुष्कळ टेक्निक्स वगैरे असं माहीत होती, पाठीने भिंतीवर चढायचं वगैरे वगैरे वगैरे. आपल्याला आता लोकल नॉलेज माहीत असलं पाहिजे आणि ग्लोबल नॉलेज पण माहीत असलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण त्या सगळ्याचा समग्र विचार करू शकत नाही, कुठल्याही प्रश्नावर आपण विचार करू शकतो. दॅट इज लेसन नंबर वन. आणि ग्लोबल नॉलेज म्हणजे फक्त इंग्रजीमधलं असलेलं नॉलेज नाही, मागचं पुढचं जितकं अमर्याद नॉलेज आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग त्या नॉलेज मिळवण्यासाठी तुम्ही करू शकाल. नेटवर्क सोसायटीच्या झालेल्या आहेत त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या विषयातला, तुम्ही समजा मानसिक आरोग्य किंवा संतुलन बिघडलेल्या व्यक्तीच्या काम करणं असं जर असेल तर तुम्हाला ऑस्ट्रिया जिथं फ्रॉइडनी काम केलं होतं किंवा ॲडलरनी किंवा युंगनी काम केलं होतं त्यांच्याबरोबर पण चर्चा करायला पाहिजे. किंवा जर अजून कोणी कुठं मुंबईमध्ये काम केलं किंवा बेंगलोरमधल्या निमॅन्सनी काम केलं, सतत संपर्कात राहायला पाहिजे. मेक यूज ऑफ द टेक्नॉलॉजी, जी समाज तोडायला टेक्नॉलॉजी आता वापरली जाते तीच समाजाची सेवा करण्यासाठी टेक्नॉलॉजी आपण वापरू शकतो. आणि ती लिमिटलेस नेशन इज नॉट द लिमिट. त्याच्यामुळे यू हॅव टू बिल्ड नेटवर्क सोसायटीज विद इन युअर एरिया ऑफ वर्क. एक तर लोकल नॉलेज नॅशनल नेशन किती दिवस राहतो हे माहीत नाही. आता नॅशनलिझमच्या नावाने बरेच जण फार उत्साहात आले, पण इव्होल्युशनचा एक नियम आहे, एखाद्या तो नियम असा आहे जो डार्विनने सांगितलेला आहे, एखाद्या स्पेसिसचा एखादा ऑर्गन जेव्हा झडून पडतो आपल्या माकडाच माकडातून माणूस झाला वगैरे असं आहे ना, ते शेपूट गेलंय असं झडून पडतो तेव्हा त्या ऑर्गनचा एक्सेसिव्ह यूज ती स्पेसिस करते. बिफोर डिस्कार्डिंग ए स्पेसिफिक ऑर्गन ए स्पेसिस टेंड्स टू एक्सेसिवली ओव्हरयूज दॅट ऑर्गन. आता नॅशनलिझम नॅशनलिझम म्हणून भरपूर पॉलिटिक्समध्ये जो धुमाकूळ आहे, इट इज बिकॉज द आयडिया ऑफ नेशन इज अबाउट टू बी डिझॉल्व. यू विल सी, यू रिमेंबर माय वर्ड्स इन 10 इयर्स. नो ट्रम्प विल स्पीक इन द नेम ऑफ नेशन 10 इयर्स. दे फील अशेम्ड ऑफ इट. जसं माणसाला जर माकडाची शेपूट लावली तर आता जशी लाज वाटेल तशी या लोकांना वाटेल हा आपल्या वर्ष. वेट अँड वॉच फॉर दॅट, वेट फॉर दॅट मोमेंट, इट इज कमिंग. तर लोकल नॉलेज आणि ग्लोबल नॉलेज एकत्र आणायला पाहिजे, तुम्हाला नेटवर्क सोसायटी बनवायला पाहिजे. आणि आपण कॉन्ट्रडिक्शनच्या मध्ये आहोत. यू मेड ॲब्सोल्युटली फॅसिनेटिंग ऑब्झर्वेशन. मला असं बोट दाखवून बोलायला आवडत नाही, पण ऑल दॅट आय नो अबाउट यू इज युअर नेम बिगिन्स विथ ए, पण पुढच्या अक्षर मला माहीत नाही. तुम्ही जे म्हणालात त्यात सुरुवात फार छान होती, पण त्याचा शेवट थोडासा म्हणजे पहिल्या 3 बॉलवर 6 मारले, दुसरे 3 बॉल तुमचे यू लॉस. तुम्ही म्हणालात की फक्त बायनरीजमध्ये राहू नका, दिस वर्सेस दॅट. आणि तुम्ही कन्क्लुजन केली याचा सेतू बांधा आणि मध्य निगोशिएट कॉम्प्रोमाइज असं तुमचं म्हणणं होतं. आय एम रिजेक्टिंग द सेकंड हाफ. फर्स्ट हाफ ऑफ दिस आर्ग्युमेंट इज ब्रिलियंट. आपल्याला सगळ्यांना बायनरीजमधून बाहेर पडायला पाहिजे आणि आपल्याला सगळ्यांना मल्टीनरीजमध्ये राहायला शिकायला पाहिजे, नॉट अ कॉम्प्रोमाइज. वी मस्ट मल्टीप्लाय बायनरीज. दोनच्या जागी आपल्याला 4, 6, 8 आय मीन दिस इज वॉट यू ऑल्सो से की यातलं काय घ्यायचं त्यातलं काय घ्यायचं. वी विल हॅव टू एक्सपांड दी
एक्सपॉर्ट दी लिमिट्स ऑफ चॉईस दॅट इज बिकॉज आपल्या कामामध्ये. म्हणजे माझ्या काळी मी बांगलादेश ग्रामीण बँक बघून त्यांची कॉपी केली असेल, पण आत्ताच्या काळात लेंडिंग आणि बॉरोइंगची एक डझन भर मॉडेल्स एक्सेप्ट फॉर मल्ल्याज मॉडेल, डोंट यूज मल्ल्याज मॉडेल, ऑल मॉडेल्स कॅन बी यूज. मी आदिवासींच्या कडून ही गोष्ट शिकलो, आम्ही पैसे जमवले. तुमच्या मायक्रो क्रेडिट वगैरे सेल्फ हेल्प ग्रुपचं काम कोणी करताय का? तुम्ही करताय ते सेल्फ हेल्प ग्रुपचे पैसे आमचे जमायचे, असे झाले 2-3 हजार ग्रुप झाले, त्यांचे 60-65 करोड रुपये एकत्र झाले. आणि मी विचार करत होतो की आता हे सगळे उचलावे तर एक मोठ्या कुठल्या तरी अमेरिकन किंवा इंडियन बँकच्या बरोबर जोडून टाकावं. सुदैवाने त्याच वेळेस छोट्या छोट्या बँक्स मोडकळीला आल्याचं माझ्या ध्यानात आलं. म्हणजे छोट्या बँक्स म्हणजे मोठी मायक्रो क्रेडिट, माझ्यापेक्षा मोठे मासे ते मरत होते ते बघितलं मी, म्हणून मी थांबलो. पण आदिवासींनी मला फॅन्टास्टिक इन्साइट दिली. आमचा आठवड्याचा बाजार असायचा, आणि त्या आठवड्याच्या बाजारात काहीतरी 35-40 गाव इन्वॉल्व्ह असायचे. इथं रविवारी बाजार असतो, किती गाव असतात माहीत नाही मला. तिथनं माल यायचा, लोक चालत सुद्धा यायचे, एके काळी परत जायची वगैरे. आणि माझ्या ध्यानात आलं की आदिवासीला त्याच्या पैशाची ग्रोथमध्ये इंटरेस्ट नाही आहे. आदिवासीच्या 60-65 करोड इन्व्हेस्ट करायचे होते मला कुठल्या तरी बँकेत, त्यावेळेस 13-14% इंटरेस्ट असायचा बँकेकडनं मिळायचं, आता 5% मिळायचं. तर आदिवासीला ग्रोथमध्ये इंटरेस्ट नाही आहे, सिक्युरिटीमध्ये इंटरेस्ट आहे. त्याला त्याच्या आदिवासी वॉन्टेड टू कीप देअर मनी विद इन देअर आय साईट, म्हणजे हार्ट हार्ट शब्द वापरतो आम्ही बाजारासाठी. त्या बाजारच्या दिवशी कुठल्या कुठल्या गावाचे लोक आहेत त्यांना जर मायक्रो क्रेडिट मधून आदिवासींचे पैसे लेंड केले तर ते त्यांना चालायचं. आय लर्न दॅट लेसन. म्हणजे बांगलादेश मॉडेल वर्सेस स्टेट बँक ऑफ इंडिया मॉडेल किंवा HDFC मॉडेल, हे बायनरीमधून मी बाहेर पडलो. आणि आदिवासींनी अजून एक नवीन पोल ऑफ थॉट माझ्यापुढे उभा केला होता. आय लर्न फ्रॉम देम. गो आउट ऑफ बायनरीज इन युअर वर्क. हे चांगलं आहे वगैरे, बाप आहे कोण निघा. लुक ॲट मेनी साईड्स. आणि शेवटचा नियम तुमच्यासाठी असं नाही की माणूस हा जगातला उत्कृष्ट प्राणी आहे, पण माणूस हा प्राणी फार ज्याच्याविषयी लोक ज्याच्याविषयी छान वाटावा असाही आहे. असं नाही की माणूस खराब प्राणी, चांगला आहे ना. सगळे प्राणी नागडे फिरतात, माणूस कपडे घालतो. सगळे प्राणी हा मिळतात, माणूस शिजवून खातो. सगळे प्राणी आजारी पडल्यावर मग माणूस एखाद्याला औषध देऊन वाचवायचा प्रयत्न करतो. सगळे प्राणी शाळा बिळा काय काढतात, माणूस थोडं तरी पोरांना छळतो शाळा काढून. काहीतरी वी डू मेनी थिंग ना. काही म्युझियम बनवतो आपण, काही वेळा आपण छाया मिळण्यासाठी छपरं बांधतो. वी डू समथिंग विच इज नॉट, वी डू समथिंग नेचर प्लस निसर्गात आहे त्याच्यापेक्षा अजून काहीतरी आपण करतो. त्याला आपण नाव देतो संस्कृती, कल्चर. ह्युमन्स हॅव क्रिएटेड कल्चर. कल्चर म्हणजे गाणं, संगीत, नाटक नाही. ह्युमन इंटलेक्टनी निसर्गात नसलेल्या काही प्रक्रिया किंवा वस्तू तयार केल्या, संबंध तयार केले, धागे दोरे, तर त्याला कल्चर म्हणतो आपण. व्हॉट इज नॉट नेचर इज कल्चर. तर म्हणून माणसाने ही जी संस्कृती काहीतरी निर्माण केली आहे, माणूस पण निर्माण केलेले आहे. म्हणजे माणूस जनावर पण आहे आणि माणूस पण आहे. तिथे जे माणसत्व आहे माणसाचं ते सांभाळून ठेवण्यासाठी जिथं ब्रेक लावायला पाहिजे, जिथं रिव्हर्सल्स द्यायला पाहिजेत, ती द्यायची शक्ती आपल्यात असली पाहिजे. गांधी ट्राईड दॅट.
गांधी आंबेडकरांच्यातला तो एक फरक आहे. आंबेडकर पुश द सोसायटी क्लोजर टू मॉडर्न सिटी. गांधी म्हणाले थोडं सांभाळून चाला यात. असं नाही की सगळ्यांनी गांधीसारखा धोतर बितर घालून फिरायला पाहिजे असं. नॉट एव्हरीबडी विल लुक नाईस इन दॅट गार, बट वन मस्ट थिंक लाईक हिम. आणि जिथं पुश देणं जरूर आहे तिथं द्यायला पाहिजे. याचा जो याची जी सत्य असत्य सारासार बुद्धी जी आहे, वेअर वी नीड टू पुश थिंग्स फॉरवर्ड अँड वेअर वी नीड टू आस्क थिंग्स टू बी स्लोड डाऊन, याचा निर्णय करण्याची ताकद ही तुम्हाला सांगायची. आय विल नाऊ कंक्लूड. लोकल नॉलेज आणि ग्लोबल नॉलेज हे तुमच्याकडे दोन्ही असलं पाहिजे. ओनली टू बी ग्लोबल इज टू बी फुलिश, ओनली टू बी लोकल इज टू बी सुपरफिशियल शॅलो. दोन्ही असायला पाहिजे. यू मस्ट थिंक बियॉन्ड बायनरीज अँड थिंक ऑफ वाइडर रेंज ऑफ चॉईसेस इन युअर वर्ल्ड. आणि तिसरं की कुठं ब्रेक लावायचा, रिव्हर्सल करायचं, आणि कुठं वेअर टू पुश थिंग्स फॉरवर्ड, या दोन्ही गोष्टी तुम्हाला चांगल्या रीतीने समजायला पाहिजे. दॅट द थर्ड थिंग इज युअर पॉलिटिक्स, द सेकंड इज युअर थिंकिंग ॲबिलिटी. बायनरीच्या पलीकडे जाणं, द्वैत्वाच्या पलीकडे जाणं, दॅट इज युअर थिंकिंग ॲबिलिटी विल बी टेस्टेड. आणि टू लिंक द ग्लोबल अँड द लोकल विल रिफ्लेक्ट ऑन हाऊ सिव्हिलाइज यू आर. तर मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो की या तुमच्या कार्यक्रमात आता तुम्ही माहेरी आलात ना सगळे, सासर नाही माहेर, त्या माहेरी येताना माहेरी आल्यानंतर मुली आपल्या सासरसाठी काही खास बाहेरच्या वस्तू, काही वास, काही सोन घेऊन जातात. सो दिस टाईम वेन यू गो टू युअर फील्ड, ते अर्जुनाला चॅलेंज जो आला ना समोर, तेव्हा तो म्हणायला लागला माझं तर हातपाय थरथर कापताय. सिदंती मम गात्राणी मुखमच परिशुष्यती. त्याला चॉईस करता येत नव्हता विचारायला, कारण ते युग बदलत चाललं होतं. ते कृष्णाने त्याला सांगितलं की यू वाइडन युअर चॉईसेस. नुसतं हे का ते हे का पाप का, थिंक ऑफ मल्टीनरीज. कृष्णाने त्याला सांगितलं टेक दिस थ्री थिंग्स विथ यू, की जग झपाट्याने बदलत चाललं आहे म्हणून विचार करताना मला मल्टीनरीज मध्ये विचार करायला शिकायला पाहिजे. जग झपाट्याने बदलत चाललंय म्हणून मला लोकल टू ग्लोबल ब्रिजेस बनवणं शिकायला पाहिजे, आणि जग झपाट्याने बदलत चाललंय म्हणून मला बदल कुठं व्हावा आणि कुठं बदलाची गती कमी व्हावी हे समजण्याची बुद्धी यायला पाहिजे. देन आय बी पॉलिटिकली कॉम्पिटंट, कल्चरली कॉम्पिटंट, इंटलेक्च्युअली कॉम्पिटंट इन माय वर्क. मी होतो युनिव्हर्सिटीत शिकवायचो, चांगल्या युनिव्हर्सिटीत गेलो होतो, छान छान विद्यार्थी होते, भारतात शिकवलं, भारतात बाहेर शिकवलं, नंतर मी खेड्यात गेलो, आदिवासींच्याकडून मी फार फार शिकलो, लिमिटलेस नॉलेज आहे कॉन फॉर्म. आणि मी नुसतं रोमॅन्टिसायझेशन करत नाही, त्यांचे शब्द वेगळे होते पण त्यांची विचार प्रक्रिया ह्या अँथ्रोपोसिनची सुरुवात व्हायच्या सुमाराची आदिवासींची विचार प्रक्रिया सगळ्यात जगातली प्रगल्भ विचार प्रक्रिया आहे. आदिवासी नोज हाऊ टू सर्वाइव्ह अँथ्रोपोसिन, डोंट डिस्कार्ड हर ऑर हिज थॉट प्रोसेस. त्यांच्याकडून शिकू एक आयुष्य गेलं. नाव आय विल डाय व्हेरी सून, नॉट इमिजिएटली बट व्हेरी सून आय डाय, आय प्रॉमिस आय विल डू इट, आय वोंट डिसअपॉइंट. तर त्यावेळेस मी असं म्हणू शकेन की माझ्या 50 वर्षाच्या आयुष्यात मी जे शिकलो
ते माझ्या 50 तरुण मित्रमैत्रिणींना मी देताना 3 सूत्रांच्या मध्ये दिलं. गौतम बुद्ध जेव्हा त्यांचा शेवट जवळ आला, त्यांच्या एका शिष्याला त्यांनी जवळ बोलवलं आणि विचार, तुला समजलं काय मी काय शिकवून दिले? तर शिष्य म्हणाला हो. मग त्यांनी विचारलं की सुभूती नाव होतं त्याचं, मग तू जाऊन लोकांना काय सांगशील? तर तो म्हणाला की बुद्ध द एन्लाइटेड वन, तुम्ही जे मला सांगितलं ते मी लोकांना जाऊन सांगू. तर बुद्ध म्हणाला मला मरायला सुद्धा चान्स देत नाहीस तू, मी सांगितलं त्या शब्दात लोकांना जाऊन सांगू नकोस, तुझ्या शब्दात सांग. दॅट्स माय क्लोजिंग वर्ड. मी 3 मुद्दे दिले, ते तुम्ही तुमच्या शब्दामध्ये समजून घ्या, माझ्या शब्दात नका समजू. देन बुद्ध डाईड. This is the future world.